हरिओम श्री राम वैष्णव श्री से योगी चंद्र सिंह लवाव प्रश्न केंद्र मारा अनुभव है तो माझ्या पत्नी करता है। माझ्या पत्नीचं नाव जयमाता विरा, तिला हे सेंट हॉस्पिटल आहे तिथे ऍडमिट केलेलं आणि जवळजवळ 2-3 दिवस गेलेले आणि ऑक्टोबर महिना होता त्यावेळेला आणि तिसऱ्या दिवशी एकदम तिची तब्येत एकदम लो झाली, म्हणजे ताप जसा वाढला आणि एकदम तिची तब्येत एकदम लो झाली आणि तिचा डायबिटीज वाढला। तेवढ्यात मग असं करता करता आमचे पण नाते होते आणि काही त्यांनी पण मग धावपळ वगैरे केली आणि सिस्टर आली तिने मग याच्यावर बसत चेअरवर आणि माझी सासवर आणि तिच्या तोंडात एकच नाव होतं बापू 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 एवढंच ती बोलत होती आणि नंतर तिला एकदम डायरेक्ट आयसीयू मध्ये ऍडमिट केली। नंतर मग आपले थोड्या वेळाने मग आपले सर्व भक्त आले आणि त्यांनी पण तिथे आपली प्रार्थना वगैरे सुरू घेतलं घोरा कष्टा वगैरे आणि नंतर तिथे मग तिला ऍडमिट केलेलीच होती मी होतो तिथे आणि एक डॉक्टर कडे मी विचारलं बोलतो डॉक्टर आमचा पेशंट कसा आहे, ते बोलले तुमचा पेशंट तसा सांगता नाही पण ते पण एकदम सिरियस आहे। मी त्यांना लगेच सांगितलं माझ्या पेशंटला काय नाही होणार माझे बापू आहेत। तर नंतर मग रात्री ते औषध वगैरे आणायला लागतं ना आणि असं करता करता मग जवळजवळ सकाळ झाली तेव्हा मी गेलो त्यांना विचारायला बोला डॉक्टर आमचा पेशंट कसा आहे, तर ते बोलले तुमचा पेशंट चांगला आहे सांगतो। त्यांना मी म्हटलं की बाबा तुम्हाला सांगितलं ना की बापूच्या कृपेने माझा पेशंट चांगला राहील, असं करता करता मग ते तिचे रिकवर झाली आणि मी असंच बाहेर पडलो आणि उजव्या बाजूने जात होतो तेवढ्यात एक माणूस आला आणि मला असा हात केला हो तुमचा पेशंट ठीक आहे। मी असं बघतच राहिलो कारण की ओळखीचा नव्हता काय ना हे कोण बघा। नंतर मग काय ते आपल्या बापूचं लॉकेट होतं ना ते काढलेलं होतं तिथं ती एक सिस्टर आली आणि ती म्हणले की नाही नाही सांगतो ठेवायचं नाही सांगतो माझी सासू होती ना जोडीला नाही नाही सांगतो ठेवायचं नाही सांगतो तिथे तू कुठेतरी ठेवा तुम्ही सांगतो ते गळ्यात ठेवायचं ना। नंतर का मग आम्ही असं बाहेर बसलेलो साफसफाई चालू होती तर एवढ्या ती सिस्टर आली म्हणा ते जयमाला भाई ते नातेवाईक कोण आहे म्हणजे काय झालं काय झालं नाही सांगतो तिच्या गळ्यात लॉकेट होता तो कुठे आहे सांगतो नाही सांगतो होता आपण ती सिस्टर आली ठेवायचं नाही तिथे तिच्या जवळ लगेच दिलं आणि ते नंतर मग ठेवून दिलं ते त्यांचं।